प्रणाम सर्वांचे लाडके दिवंगत माजी खासदार बळवंत धानोरकर यांना शासकीय इतमामामध्ये सलामी दिल्यानंतर त्या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करण्याकरता सर्वप्रथम मी विनंती करतो अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुनजी खरगे यांच्या वतीने माननीय खासदार मुकुलजी वासनिक महासचिव अखिल भारतीय काँग्रेस कमिटी हे पुष्पचक्र अर्पण करतील। यानंतर काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करतील महाराष्ट्र राज्याचे गटनेते माननीय आमदार बाळासाहेब थोरात। त्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष माननीय राहुलजी गांधी यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करतात आहे माननीय अशोक राव चव्हाण माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले पुष्पगुच्छ पुष्पचक्र अर्पण करतील। माननीय खासदार विनायकराव राऊत शिवसेना पुष्पचक्र या ठिकाणी अर्पण करतील। माननीय आशीष जी दुआ सचिव अखिल भारतीय काँग्रेस कमिटी हे आशीषजी दुआ। त्यानंतर माननीय आमदार शिवाजीराव मोघे अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विभाग पुष्पचक्र अर्पण करतील। माननीय आमदार आणि माजी मंत्री यशोमतीजी ठाकूर पुष्पचक्र अर्पण करतील। विनायकरावजी राऊत पुष्पचक्र अर्पण करतील। अखिल भारतीय आदिवासी विभाग पुष्पचक्र अर्पण करतील। त्यानंतर आणि माजी मंत्री यशोमतीजी ठाकूर सुनीलजी केदार पुष्पचक्र अर्पण करतील। माननीय विजयजी वडेट्टीवार माजी मंत्री पुष्पचक्र अर्पण करतील। माननीय आमदार सुभाषभाऊ तोटे नितीनजी राऊत माजी मंत्री पुष्पचक्र अर्पण करतील। विजयजी वडेट्टीवार त्यानंतर माननीय आमदार सुभाषभाऊ तोटे त्यानंतर माजी मंत्री माननीय वसंतराव जी पुरके पुष्पचक्र अर्पण करतील। माननीय तिकारामजी कोंगळे अध्यक्ष यवतमाळ काँग्रेस कमिटी पुष्पचक्र अर्पण करतील। माननीय अविनाथजी विदेश चोखारे अविनाथजी वारजुरकर दिनेजी चोखारे सचिनजी राजुरकर माननीय बावनकुळेजी माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवारजी पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा पुष्पगुच्छ अर्पण करतील। आणि यानंतर आम्ही शोकसभेला सुरुवात करतो आहोत। सुधीरभाऊ मुनगंटीवार आपणास विनंती आहे कृपया स्टेजवर यावं। चंद्रशेखरजी बावनकुळेंना विनंती आहे की आपण कृपया स्टेजवर यावं।
राजू उंबरकर यांनी पुष्पचक्र अर्पण करावे. चंद्रशेखरजी बावनकुळे आपणास माननीय माजी खासदार हंसराज भैया आहेर आपण सर्वांनी विनंती आहे की आपण स्थिर राहावे. बंडू देऊकर, लक्ष्मणराव गमे, नितीनजी मत्ते, प्रशांतजी कदम, मुकेशजी जीवतोडे, अरुणजी कांबळे हे सर्व मान्यवर पुष्पचक्र अर्पण करतील. अरे आता दुसरीकडे आलो ना. बाळुधानोरकरांचं अकाली निधन झालं, त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सर्वपक्षीय नेते इथे उपस्थित आहेत आणि त्याचवरून राजकीय दृष्ट्या ते किती अजातशत्रू होते याची प्रचिती येते. त्यांचा राजकीय प्रवास खरं तर शिवसेनेमधनं सुरू झाला आणि 2019 साली त्यांनी खासदारकी लढवली होती काँग्रेसमधनं. महाराष्ट्रातनं काँग्रेसचे ते एकमेव खासदार होते, त्यामुळे राजकीयदृष्ट्यासुद्धा काँग्रेसला बाळू धानोरकरांचं निधन हा एक मोठा धक्का मानला जातो. पण ज्या हंसराज अहिर यांच्याविरोधात त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवली होती आणि त्यांचा पराभव केला, ते हंसराज अहिरसुद्धा आज बाळू धानोरकरांच्या आठवणीनं गहिवरून गेले. फक्त काँग्रेसच नाही तर सर्वपक्षीय नेते आज बाळू धानोरकरांना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित आहेत. 4 जुलै 1975 सालचा बाळू धानोरकरांचा जन्म, चंद्रपूर जिल्ह्यातलं भद्रावती हे त्यांचं मूळ गाव. शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून बाळू धानोरकरांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ते कट्टर शिवसैनिक होते. खरंतर विदर्भ हा भाजपचा गड, परंतु तिथे बाळू धानोरकरांनी शिवसेनेचं स्थान अत्यंत भक्कम केलं. 2009 साली शिवसेनेनं वरोऱ्यामधनं त्यांना आमदारकीचं तिकीट दिलं. 2009 विधानसभा निवडणुकीत बाळू धानोरकरांचा मात्र पराभव झाला. मग 2014 साली ते शिवसेनेचे आमदार बनले. 2019 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना खासदारकीची उमेदवारी काँग्रेसनं दिली. 2019 साली महाराष्ट्रातनं ते काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेले. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव, कार्यकर्त्यांमध्ये रमणारे नेते अशी बाळू धानोरकरांची ओळख होती. त्यांचं दिल्लीतल्या मेदांता रुग्णालयामध्ये निधन झालं. तिथून एअर ॲम्ब्युलन्सनं त्यांचं पार्थिव चंद्रपूरच्या वरोरा इथे आणण्यात आलं आणि आज अंत्यसंस्कारासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली आहे. ते शिवसेनेचे शाखा प्रमुख होते आणि शिवसेनेतनंच त्यांचं राजकीय करिअर घडलं. ते पुढे गेले, शिवसेनेनं त्यांना आमदारकीसाठी संधी दिलेली होती. 2014 साली ते शिवसेनेचे आमदार बनले. मग 2019 सालामध्ये काँग्रेसकडनं अत्यंत शेवटच्या क्षणी आणि नाट्यमयरित्या बाळू धानोरकरांना उमेदवारी जाहीर झाली आणि बाळू धानोरकरांनी निवडून येण्याचा सुद्धा विक्रम केला. विदर्भाचा जो भाग, ज्याचं नेतृत्व प्रतिनिधित्व बाळू धानोरकर करतात, तो खरं तर भाजपच्या अंमलाखाली असलेला भाग आहे. परंतु तिथेसुद्धा शिवसेनेचं वर्चस्व प्रस्थापित करण्यात ते यशस्वी ठरलेले होते. आज सर्वपक्षीय नेते त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित आहेत. वैचारिक मतभेद जरी असले तरी वैयक्तिकदृष्ट्या त्यांचे मतभेद अजिबात कोणत्याच पक्षाच्या नेत्याशी किंवा कार्यकर्त्यांशी नव्हते आणि त्याचीच प्रचिती आज त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये दिसून येते. 2019 निवडणुकीमध्ये अचानक त्यांना चंद्रपूर वणी आर्णी मतदारसंघातनं काँग्रेसनं उमेदवारी दिली आणि भाजपचा बालेकिल्ला आणि भाजपचे तगडे नेते हंसराज अहिर यांच्याविरोधात त्यांनी निवडणूक लढवण्याचं धाडस दाखवलं आणि ते निवडून सुद्धा आले. 2019 निवडणुकीमध्ये लोकसभेच्या महाराष्ट्रात काँग्रेसची पूर्ती वाताहत झालेली होती.
बाळू धानोरकर हे काँग्रेसचे महाराष्ट्रातले एकमेव खासदार होते, त्यामुळे राजकीय दृष्ट्या सुद्धा त्यांच्या निवडून येण्याला बरंच महत्व प्राप्त झालं होतं आणि आता सुद्धा त्यांच्या जाण्यानं मोठी हानी काँग्रेसची सुद्धा झाली आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं, शाखाप्रमुख म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. 2009 त्यांना राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. शिवसेनेचे ते जिल्हा प्रमुख सुद्धा राहिले, मग शिवसेनेचे आमदार बनले वरोरा मतदारसंघातनं. मानस आणि पार्थ अशी दोन मुलं बाळू धानोरकरांना आहेत. चंद्रपूरचे बाळू धानोरकर हे काँग्रेसचे राज्यातले एकमेव खासदार होते. भद्रावती हे त्यांचं मूळ गाव. शिवसेनेचे स्थानिक शाखेचे प्रमुख म्हणून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. पुढे ते तालुका प्रमुख बनले, जिल्हा प्रमुख बनले. हा सगळा प्रवास त्यांनी अल्पावधीतच पूर्ण केला होता. विदर्भाचा हा सगळा भाग भाजपसाठी अनुकूल मानला जातो. भाजपचा वर्चस्मा किंवा भाजपच्या नेत्यांचा प्रभाव विदर्भाच्या पट्ट्यात आपल्याला दिसून येतो, परंतु तरीसुद्धा त्यांनी नेटानं शिवसेनेचं काम इथे सुरू ठेवलं होतं, शिवसेनेचं संघटन मजबूत बनवलं. दोनदा शिवसेनेकडनं त्यांना आमदारकीची संधी मिळाली. 14 ते आमदार म्हणून निवडून आले, तर 2019 लोकसभेच्या निवडणुकीत अत्यंत नाट्यमयनित्या त्यांना शेवटच्या क्षणी काँग्रेसकडनं उमेदवारी मिळाली. अशोक चव्हाणांच्या मध्यस्थीमुळे ही उमेदवारी कशी मिळाली याचा किस्सा प्रचंड प्रचलित आहे. आणि बाळू धानोरकरांनी आपल्या ताकदीनं त्यावेळेला 2019 केंद्रीय मंत्री झालेल्या हंसराज अहिर यांचा पराभव केला आणि खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर लगेचच विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी आपल्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी काँग्रेस पक्षाकडनं तिकीट मिळवलं आणि वरोरा भद्रावती मतदारसंघातनं आपल्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनाही विजयी केलं. लोकसभेमध्ये सातत्यानं आपल्या भाषणाच्या माध्यमातनं त्यांनी विदर्भाचे मुद्दे, विदर्भातले प्रश्न, आपल्या मतदारसंघाचे प्रश्न लावून धरले होते. केंद्र सरकारच्या अनेक धोरणांवरती टीकेची मोहीमसुद्धा उघडली होती. अत्यंत लोकप्रिय खासदार आणि अत्यंत लोकप्रिय नेता अशी बाळू धानोरकरांची ओळख होती. मनमिळाऊ स्वभाव त्यांचा होता, धाडसीपणे नेतृत्व करण्याचे गुण त्यांच्या अंगी होते. त्यावेळेला एकदा आमदार आणि त्यानंतर खासदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द बरीच गाजली.
थोड्याच वेळात काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्यावरती अंतिम संस्कार केले जातील. त्यांना अखेरचा निरोप शासकीय इतमामात दिला जातोय. केवळ काँग्रेसच नाही तर सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती त्यांच्या अंतिम दर्शनासाठी पाहायला मिळाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री सुधीर मुनगंटीवार या सर्वांची उपस्थिती आहे. बाळू धानोरकरांना अखेरचा निरोप देताना अनेक कार्यकर्त्यांचे डोळेही पाणावले. थेट कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहणारा, कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारा नेता खासदार अशी बाळू धानोरकर यांची ओळख होती. हा मतदारसंघ त्यांनी स्वकष्टानं स्वताकदीनं उभा केलेला होता. या संपूर्ण पट्ट्यामध्ये भाजपचं वर्चस्व असतानाही शिवसेनेची पाळंमुळं या परिसरामध्ये रुजवण्याचं आणि संघटन विस्तारण्याचं मोठं काम बाळू धानोरकरांनी केलं होतं. 2009-2014 अशा दोनही वर्षात विधानसभेसाठी बाळू धानोरकरांना शिवसेनेकडनं पसंती दिली गेली. 2014 साली ते वरोरा भद्रावती या मतदारसंघातनं आमदार बनले. मग 2019 साली लोकसभा निवडणुकीच्या वेळेला त्यांना काँग्रेसनं संधी दिली आणि काँग्रेसकडनं महाराष्ट्रातले एकमेव खासदार म्हणून बाळू धानोरकर विजयी झाले होते. रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. रजत, खूप भावपूर्ण वातावरण आहे. अगदी थोड्याच वेळात बाळू धानोरकर यांना अखेरचा निरोप दिला जाईल. नक्कीच ज्ञानदा, पार्थिव जेव्हापासून अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आलेला आहे, संपूर्ण मोक्षधाम परिसरामध्ये पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिलेली नाहीये. हजारोंच्या संख्येने लोक या ठिकाणी आहेत आणि अगदी शोकाकुल वातावरणामध्ये आपल्या नेत्याचं अंतिम दर्शन एक झलक पाहण्यासाठी कार्यकर्ते पुढे पुढे सरसावत आहेत. सुरुवातीला शोकसभा घेतली जाणार होती आणि त्याच्यानंतर अंत्यविधीची म्हणजे मुखाग्नी देण्याची प्रक्रिया केली जाणार होती. मात्र थोड्या वेळापूर्वीच इथे उपस्थित असलेल्या नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे, कारण बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांची तब्येत बरी नाहीये. तापमान खूप जास्त आहे. गेले 4 ते 5 दिवस ते प्रचंड तणावात आहेत आणि त्यामुळे त्यांच्या तब्येतीकडे लक्ष देता मुखाग्नीची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. सध्या अंत्यविधीसाठी जे पुरोहित या ठिकाणी आलेले त्यांनी ती संपूर्ण प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि कुटुंबीय नातेवाईक आणि जे जवळचे कार्यकर्ते आहेत ते पार्थिव आता मुखाग्नी देण्याच्या ठिकाणी आणून पुढची प्रक्रिया आणि जे काही पुढचे जे काही सगळे रिच्युअल्स आहेत ते पार पाडत आहेत. ज्ञानाने या निमित्तानं किती अजातशत्रू होते बाळू धानोरकर, म्हणजे राजकीय दृष्ट्या संपूर्ण प्रवास करत असताना इतर पक्षातल्या नेत्यांशी सुद्धा खूप सलोख्याचे संबंध त्यांनी जपले होते, याची प्रचिती त्यांना अखेरचा निरोप देताना आपल्याला आली आहे. रजतपर्यंत बहुधा आपला आवाज पोहोचत नाहीये. बाळू धानोरकर यांना अखेरचा निरोप देण्याची तयारी पूर्ण झालेली आहे. थोड्याच वेळात अंतिम संस्कार सुरू होतील. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.